नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी या बातमीपत्रात 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत. बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारक असतील. शिरूर लोकसभा लढवण्यासाठी अजित पवारांची तयारी सुरू. अजित पवारांचा 3 मार्चपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरसह भोसरी, हडपसरचा आढावा ते घेणार आहेत. लोकसभा निवडणुकांपूर्वी अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता. मालशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर भाजपच्या वाटेवर. उत्तमराव जानकर अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारी. छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भागवत कराड इच्छुक. छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर भाजपनं दावा केलाय. केंद्रीय निवडणूक समिती उमेदवार ठरवणार, भागवत कराड यांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच. दोन्ही पक्षाकडून दावे सुरूच. शिंदे गटाकडून सोशल मीडियावर किरण सावंतांचं स्टेटस, तर भाजपकडून प्रमोद सावंतांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहणार, शिंदे गटाच्या उदय सावंतांचं वक्तव्य. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याची शक्यता. भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते धर्माराव बाबा आत्राम यांना विचारणा करण्यात आली. आत्रामांनी भाजपच्या तिकिटावर लढू नये, अजितदादांची भूमिका, सूत्रांची माहिती. अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता. उत्तर मध्य मुंबईतून देखील पूनम महाजनांसह पियुष गोयल, आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची भाजपकडून चाचपणी. लोकसभेसाठी शिर्डीमध्ये स्थानिक उमेदवारालाच संधी मिळावी, इच्छुक उमेदवार राजेंद्र वाघमारेंचं मत. लहू कानडे, उत्कर्षा रुपवते आणि राजेंद्र वाघमारेंचा शिर्डी लोकसभा उमेदवारीसाठी दावा. जळगाव लोकसभा लढवण्याची ठाकरेगडाचे जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षल मानेंची तयारी. पक्षानं आदेश दिल्यास नक्कीच निवडणूक लढवेन, हर्षल मानेंची प्रतिक्रिया. नंदुरबार लोकसभेच्या आढाव्यासाठी माजी मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि मंत्री बाळा भोंगडेंची नियुक्ती. लोकसभा मतदारसंघातील तालुका निहाय आढावा घेतला जाणार. गडचिरोलीमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे दौरे. 2 वर्षांपासून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेवराव किरळसान यांच्याकडून मतदारसंघात कार्यमजबुतीचा प्रयत्न. भाजपा आमदार तान्हाजी मुटकुळेंचा हिंगोली लोकसभेवर दावा. हिंगोलीत शिवसेनेचे विद्यमान खासदार इच्छुक असताना भाजपचाही आग्रह आहे. हिंगोलीची जागा आता भाजपला मिळावी म्हणून फडणवीसांची भेट घेणार भाजपा आमदार तान्हाजी मुटकुळे यांचं हे वक्तव्य. लोकसभा निवडणुकीत मराठा समाज 10 उमेदवार उभे करणार. नांदेडच्या महादेव पिंपळगाव येथील गावकऱ्यांचा निर्णय. निवडणुकीला येणारा खर्च वर्गणीतून केला जाणार. राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करणार असल्याची गावकऱ्यांची माहिती. वंचितकडून परभणी लोकसभेच्या जागेसाठी हालचाली. आलमगीर खान पुन्हा एकदा सक्रिय. पक्षानं जबाबदारी दिल्यास निवडणूक लढण्यास तयार असल्याचं आलमगीर खान यांचं विधान. नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पक्ष निरीक्षकांची नियुक्ती. जयकुमार रावल, सुभाष बापू देशमुखांची निरीक्षक म्हणून नियुक्ती. नांदेड लोकसभेचा त्यांनी घेतला आढावा. नाशिक पोलीस आयुक्तालयातील कारभाराची सूत्र पुन्हा बदलणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 10 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी होम वेटिंगची सुविधा. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचीही माहिती. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांकडून नितीन गडकरींचं स्वागत. विविध कामांसाठी गडकरी आज नांदेड दौऱ्यावर होते. सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांवर राज्य सरकार मेहरबान. अशोक चव्हाणांसह कल्याण काळे, अमरसिंह पंडित, प्रशांत काटेंच्या कारखान्याचाही समावेश आहे मदतीत. मात्र पंकजा मुंडेंच्या कारखान्याला मदत नाही. नाशिकमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा 4th दिवस. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तंबू टाकून तात्पुरत्या स्वरूपात निवासाची व्यवस्था. नाशिकमधील सिटीलिंक बसचे कर्मचारी पुन्हा संपावर. थकीत पगार आणि इतर मागण्यांसाठी आजपासून संप. ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल. नागपुरातील महावितरणच्या कार्यालयाबाहेर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नोकरीत स्थायी करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आज आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून बेमुदत काम बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. चंद्रपूरच्या महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 2ऱ्या दिवशीही आंदोलन सुरू. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. तात्काळ मागण्या मान्य करण्याची मागणी.
बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण इथं शेतकऱ्यांचं गुरं घेऊन आमरण उपोषण. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची पदयात्रा. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा शेतकऱ्यांना गांजा अफूची लागवड करण्याची परवानगी द्या. शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य आत्मक्लेश मोर्चा. शेतमालावरील निर्यात बंदी उठवण्यासह विविध मागण्यांवरून शेतकरी आक्रमक. गोंदिया जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कामगारांचं धरणं आंदोलन. विविध मागण्यांसाठी 119 कामगारांचं आंदोलन. नाशिकमध्ये ईव्हीएम मशीन विरोधात मोर्चा. संविधान सन्मान वकील समिती, सिट्टू संघटना, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन रिपब्लिकन पार्टी यांच्यासह शेतकरी संघटना मोर्चात सहभागी. लातूरच्या 5 मध्यम प्रकल्पात आता केवळ 15% जलसाठा शिल्लक. 25 गावांना अधिग्रहण करून पाणी पुरवठा. बीडच्या परळीमधील बोर्णाधर प्रकल्पात फक्त 10% पाणीसाठा शिल्लक आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाराचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वातावरण बदलामुळे भाजीपाला कडाडलाय. वाटाणा, फ्लॉवरसह भोपळ्याचा देखील दर आता दुप्पट झाले. बाजारभावात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. नाशिकच्या मालेगावातील किरकोळ बाजारात लिंबूचे भाव कडाडले. बाजारपेठेत लिंबाची आवक कमी झाल्यानं भाववाढ झाली. हिंगोली जिल्ह्यात पिकांना अवकाळीचा फटका. गहू, हरभरा, ज्वारीसह फळबागांचं मोठं नुकसान. बळीराजा आर्थिक संकटात. बुलढाणा जिल्ह्यातील 39,000 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. 22,000 हेक्टरवरील पीक भुईसपाट. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राथमिक अहवाल सादर. बुलढाण्याच्या गारगुंडीमध्ये 4.5 एकर शिवारातील कलिंगड फुटलेत. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. अहमदनगर ते अमळनेर रेल्वे सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ. खासदार प्रीतम मुंडेंनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. मुंबई गोवा महामार्गाच्या नावाच्या वादात आता कोकण प्रादेशिक पक्षाची उडी. महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग नाव देण्याची मागणी होत्या. कोकण रेल्वेच्या 2 एक्सप्रेसना तात्पुरत्या कालावधीसाठी अतिरिक्त डबा. पोरबंदर कोचुवेली एक्सप्रेसला शयनयान तर हिसार एक्सप्रेसला वातानुकूलित डबा जोडला जाणार. रत्नागिरीत शिक्षक भरतीसाठी उमेदवारांच्या कागदपत्रांची आजपासून पडताळणी. पडताळणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 70 अधिकारी नियुक्ती करण्यात आले. निवडणुकीपूर्वी नगरपरिषदेला निधीची खैरात. भाजपची सत्ता असलेल्या बुटीबोरी नगरपरिषदेला 10 कोटी रुपयांचा निधी. सत्ताधारी कार्यकर्त्यांना खुश करण्याचा प्रयत्न. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील सुळकूड योजनेची बैठक उद्या बोलावण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दालनात बैठक होणार. बैठकीत चर्चा करून अंतिम तोडगा काढला जाईल. अकोला जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये 41.99 कोटींचं सुधारित अंदाजपत्रक मंजूर करण्यात आलंय. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाशी संबंधित विविध योजनांची तरतूद. बार्टीच्या धर्तीवर आता मातंग समाजासाठी आरटीची घोषणा. सोलापुरात विविध संघटनांकडून शासन निर्णयाचं लाडू वाटत स्वागत. साताऱ्यातील जिल्हा प्रशासनाला दुष्काळी कामांसंदर्भातील कामाच्या खासदार श्रीनिवास पाटलांच्या सूचना. आचारसंहिता लागू होण्याआधी आधीच ह्या काम करण्याचे आदेश देण्यात आले. अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारसमध्ये कुणबी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. मेळाव्यामध्ये डॉक्टर प्रकाश आंबेडकर हातात टाळ आणि डोक्यात वारकरी फेटा बांधून सहभागी. लातूर शहरातील गटाराच्या पाण्यावर भाजीपाल्याची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झालाय. लातूरच्या घरणी प्रकल्पाचं पाणी चाकूर शहराला देण्यास नळेगावातील नागरिकांनी विरोध केलाय. नागरिकांचा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा. लातूरचा अडद बाजार पुन्हा सुरळीत. हमालांनी आंदोलन मागे घेतल्यानं अडद बाजाराला सुरुवात. जळगावच्या पूर्णा नदीच्या पुलावर सुरक्षा जाळी बसवण्याचं काम सुरू. आत्महत्येचं प्रमाण रोखण्यासाठी पुलावर जाळी बसवण्याचा निर्णय. चिपळूणमध्ये अल्लोरे आणि शिरगावला जोडणाऱ्या पुलाच्या कामामुळे धोकादायक पर्यायी मार्गावरून आता नागरिकांचा प्रवास. पर्यायी मार्ग व्यवस्थित करत नाहीत तोपर्यंत काम करू नये, स्थानिकांचा इशारा. परभणीच्या गंगाखेड शहरातील गौतम नगरमध्ये तहसील कार्यालयासमोर नागरिकांचं उपोषण. गायरान जमिनीवरील अतिक्रमण शासन नियमाप्रमाणे नियमित करण्याची मागणी. भंडाराच्या रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणावर प्रशासनाचा बुलडोझर. अतिक्रमण काढल्यानं अनेकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण.
साताराच्या कोयनानगरमधील महानिर्मिती कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचं आमरण उपोषण. महानिर्मितीच्या भरतीत 50% आरक्षणाची मागणी. ठाण्यात अनधिकृत डम्पिंग ग्राउंड विरोधात रिक्षा चालक मालक संघटना आक्रमक. रिक्षा संघटनेच्या आंदोलनानंतर पालिकेला डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची नामुष्की. 4 महिन्यांपासून थकलेल्या वेतनाच्या मागणीसाठी परभणी मनपा कर्मचारी रस्त्यावर. संपात जवळपास 500 अधिकारी कर्मचारी सहभागी झाल्यानं महानगरपालिकेचं कामकाज ठप्प. जळगावमध्ये भडगावकरांच्या मागणीला यश. आरटीओ कार्यालय मंजूर. आरटीओ कार्यालय होण्यासाठी अनेक वेळा ग्रामस्थांचं आंदोलन. नवीन प्रणालीनुसार रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये वाढ. अनेक जण योजनांपासून वंचित. नवीन प्रणालीत बदल करण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या 40 तालुक्यातील गिरणा मन्याड नदीजोड कालव्यासाठी आता गावकऱ्यांची कावड पदयात्रा. मन्याड परिसरातील 22 नागरिकांचा या पदयात्रेत सहभाग. अभिनेता सिद्धार्थ जाधवसह लग्न कल्लोळ चित्रपटातील टीमनं शिर्डीतील साईबाबांचं घेतलंय दर्शन. अब्जाधीश बिल गेट्सला नागपुरातल्या डॉली चायवाल्याची भुरळ. बिल गेट्सनं घेतलाय हटके चहाचा आस्वाद. व्हिडिओ व्हायरल.